आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे. 12वीत नापास झालेल्या मुलाची 10वी 12वीचा निकाल जवळ आला का म्हणा असं दिल्यावर नापास झालेली स्वतःच काहीतरी प्रोव्हाइड करून घेते किंवा घर वगैरे सोडून जाते. नापास झालं की जरा वाईट नजरेने किंवा काहीतरी लय मोठं पाप केलं असं बघितलं जातं. नमस्कार, मी साईप्रसाद भिसे आणि आज मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे 12वीत नापास झालेल्या मुलाची आणि नापास झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल घडले त्याच्याबद्दलची. तर हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू मोटिवेशन किंवा असं काही नाही, तर आपल्याकडं महाराष्ट्रातून जन्म नापास झालं की जरा काय म्हणतात वाईट नजरेने किंवा काहीतरी लय मोठं पाप केलं असं बघितलं जातं मुलांकडं आणि त्यांच्या पालकांना पण जरासा काय म्हणतात ते जरा असं किनवलं जातं बाबा तुमचं पूर्ण नापास झालं वगैरे. तर ही गोष्ट खरी आहे आणि कोणाबद्दलची आहे काय हे सगळं मी तुम्हाला शेवटला सांगणारच आहे. रिझल्टचे पण फोटो मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर सुरुवात अशी होती की म्हणजे रिझल्ट लागतो आणि ते मुलगा नापास होतो. आता नापास झाला तर घरी कसं जाणार, मग थोडी जरा काय म्हणतात तर थोड्याशा काहीतरी ऍक्टिव्हिटीज होतात आणि मग एक दोन दिवसांनी ते मुलगा घरी जात. घरी गेल्यावर त्याला घरचे मारतात साहजिकच आहे, घरचे मारणार कारण एवढा खर्च केलाय ए आय ट्रिपल ई वगैरे चाय घेऊन साठी ते बाहेर गेलेला असतो बोंबाला वगैरे. पोराला माहित असतं की आपण नापास होणार तरी पण पोरग फिरायला म्हणून जाते. मग घरचे मग नाराज होते बाबा तू नापास होणार सांगायला पाहिजे असतं किंवा जे काय आहे ते. मग त्याच्यानंतर असं होते की दुसरं वर्षी येते, मग दुसऱ्या वर्षी एक्झाम दिली जाते त्यात पण नापास होते. पण काय होतं पहिल्या वर्षी ते फक्त इंग्लिशमध्ये पास झालेलं असतं 64 मार्काने आणि बाकीच्या ज्या विषयात असतात त्यात नापास झालेला 2-3 मार्क पडलेले असतात. मग जरा प्रश्न पडतो बाबा सगळ्यांना असे इंग्लिशमध्ये पास झाले मग बाकीच्यात कसं नापास झाले. तर ते पोरांनी कधी कॉलेज केलेलंच नसतं आले तर का केलेलं नसतं. तर 11वीत ते वेगळ्या शहरात होतं आणि 12वीत ज्यावेळेस येतं त्यावेळेस ते खेळायच्याच नादात असतं म्हणजे फुटबॉल खेळ क्रिकेट खेळ, त्यामुळे त्यानं कधी कॉलेज केलं नसतं त्याला तेवढं त्याचं भान पण नसतं. त्याला वाटतं की खेळातच आपलं काहीतरी होईल पण तसं काय होत नाही. कॉलेजला पॉलिटिक्स असते तुम्हाला माहिती आहे, कोण तर तिथला मेन असतो त्याच्याच पोरांना घेते आणि जिथे जिथे 33 टीममध्ये असते त्यामुळे ते पोरगं काय प्रॅक्टिस सगळी करायची पण खेळायला कुठं त्याला मिळणार नाही. मग शेवटी असं वर्ष नापास झालं ते 12वीला. दुसऱ्या वर्षी मग क्लास वगैरे लावला तर क्लासमध्ये सगळे विषय दिले आणि गणित राहिला मग आता करायचं काय. मग तिसऱ्या वर्षी परत गणिताची परीक्षा दिली, गणितात ते पोरगं पास झालं. आता हे 3 वर्ष ते पोरग नापास होत होतं म्हणजे जवळजवळ गणिता त्याची PhD झाल्यासारखं डिग्री झाल्यासारखं BA वगैरे असतं तसं. तर ते नापास झालं त्याच्यानंतर ते लागलं मार्गाला. त्यांच्याच इथे जवळ कॉलेज होतं फार्मसीचं, तिथं फार्मसी शिक्षण घेते. ते शिक्षण घेत असताना म्हणजे नापास होतं तेव्हापर्यंत शिक्षण घेत असताना पण ते कॅफेत काम करत आणि जिममध्ये करते मग कॅफेत करते. मग कॅफेत काम करत असताना त्याला बऱ्याच गोष्टी कळते. कॅफेत MR लोक येते, MR लोक सांगतात बाबा त्याला बऱ्याच गोष्टी कळत. MR लोकांकडनं कळतं की फार्मसी झालंय आणि PMT केलं म्हणजे PMT मध्ये जायचं असेल तर MBA केलेलं महत्वाचं आहे कारण फार्मसी काय MR काय BA केलं BCOM केलेलं पण होतं. म्हणून ते पूर्ण काय करते MBA करायला गाव सोडायचं ठरवते. तिथे तिथं जवळ कॉलेजेस असतात पण त्याला असं वाटतं की इथं आपलं काय म्हणतात इथं राहिलो तर आपल्याला जरा निवांत हो, बाहेर गेलो तर जरा काय म्हणतात सर्वायवल इन्स्टिंक्टनी तो जरा काय म्हणतात अलर्ट राहिला. मग काहीतरी होईल त्याचं बाबा बाहेर गेलो तर जॉब पण करायला गेलो वगैरे पार्ट टाइम जॉब म्हणा किंवा जे काय बाहेर गेलो तर विश्व कळत कारण लहानपणीपासून ते घरापाशीच राहिलेलं असते घराच्या समोर असते. त्यामुळे त्याला वाटतं असं मग घरच्यांना सांगता येते. मग घरचे म्हणते बाबा तुझ्यावर एवढं पैसे गेले आता इथनं पुढं विश्वास तोडू नको किंवा असं काय करू नको कारण तू 12वीला होता तेव्हा भोपाळ बिपाळ फिरून आला नापास झाला तुला माहित असतं. ते म्हणते ठीक आहे. मग ते तिथनं जाते MBA करतंय वगैरे MBA होतंय 2 वर्षाचं कॉलेजमध्ये काय अनुभव येते शिक्षकांचे म्हणा मॅनेजमेंट कसं असते म्हणा सुरुवातीला गोड बोलते आणि मग नंतर तुमची कशी मारते हे सगळे गोष्टी झाल्यावर त्याचं प्लेसमेंट होते. त्याचं प्लेसमेंट कसं होतं कॉलेजकडनं होतं त्याचं स्वतःचं प्लेसमेंट होतं आणि
मग त्याचं स्वतःचं प्लेसमेंट झाल्यावर जॉब लागतो, मग त्याला जरा चार गोष्टी कळतात आणि मग तो जरा स्टेबल होतो. स्टेबल झाल्यावर जवळजवळ 10 वर्ष तो जॉब करतो. आणि मी सगळं शॉर्टमध्ये सांगते की नापास झाल्यावर तिथं आयुष्य संपत नाही. त्याच्यानंतर तो घरच्यांना गाडी घेतो, स्वतःसाठी गाडी घेतो, आधी स्वतःला घेतो मग घरच्यांना घेतो. इव्हेंट पुढे मागे होऊ शकतो. नंतर एक नाही तर इकडे 2 हरले असतील लोकाला, एकाला एक घेणं शक्य होत नाही. ही मोटिवेशनल पोस्ट नाही किंवा बढाई मारायची पोस्ट नाही किंवा बढाई मारायची व्हिडिओ नाही. फक्त सांगायचं एवढंच आहे की जे काही स्वप्न असतात किंवा जे काही आपण काय म्हणू त्याला जे काही छोटे छोटे गोष्टी करायच्या असतात आयुष्यात, तर ते बघून सगळं करत असते आणि बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित चाललेलं असते त्याचं. आणि म्हणजे 12वीत तो नापास होतो आणि त्याच्यानंतर असा मेजर काय त्याच्या आयुष्यात फरक पडत नाही. तो चांगल्या चांगल्या US क्लायंट बरोबर काम करत असतो, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असतो. आणि तसं बोलायचं झालं तर इट डज नॉट मॅटर वेन ही टॉक्स टू US क्लायंट्स इफ ही इज फेलिंग वेल. तर मग सांगितलं असं की त्यानं 12वीत नापास झाला याचं काही त्याच्या कामावर फरक पडत नाही. इंग्लिश याच्यासाठी जाणलं की 12वीत नापास झाला म्हणजे इंग्लिश येत नाही किंवा आयुष्यात कच्ची झाला असा पण विषय नाही. तर सांगायचा मुद्दा हाच आहे या व्हिडिओतनं. आणि याच्यातनं जर कोणी अवॉइड करत असेल सुसाईड करणे तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ह्या व्हिडिओचा तोच एक हेतू आहे की बरं वाईट काय करून घेऊ नका. पालक आपलेच असतात. तर सांगायचा मुद्दा असा की आपलेच पालक मारतात त्यामुळं त्यात काय रेलवड घ्यायची गरज नाही. त्यांना पण जरा वाईट वाटलं असतं त्यामुळे तो त्यांचा वे ऑफ फ्रस्ट्रेशन असतो. पालकांनी पिल्लाय नाही मारा पाहिजे, चार द्यायला पाहिजे. अशा पण न्यूज येते की पालकांनी मारूनच टाकलो बाबा बोल किंवा काय, ते त्यांच्या अंडरस्टँडिंग नुसार ते गोष्टी चालत असतात. कवरेज बनवत असतो पण तुम्ही पण पोरांनी काय बरोबर वाईट करून पालकांनी पण काही रोड घेत नाही. पालकांनी पण लय रोड देऊ नये. परीक्षा आहे ती होत असते, सगळेच पास होते असते. चान्स द्यावा सगळ्याला, पोरांनी पण लक्ष घ्यावं. जमत नसेल तर दुसरं काहीतरी करा आणि आयुष्यात पुढे जाऊ. तर ह्या व्हिडिओचा एकच मोटिव आहे की कुणी स्वतःच काय बरं वाईट करू नये. पालकांनी पण आपल्या काय म्हणतात पाल्याला आपली जी संतान आहे त्याला जास्त त्रास देऊ नये. होत असते परीक्षा आहे, दरवर्षी होत असते. आता ते एटीकेटी पण आहे त्यामुळे लय नोट घ्यायची गरज नाही. आणि आयुष्यात पेपर सगळं काय नसते, अभ्यास सगळं काय नसते. मला हा व्हिडिओ आधीच करायचा होता पण हे विषय निघला का असं होतंय. पण परत मग लोक म्हणतात हे व्हिडिओ साठी वाटला भेटलं असं काय ते विषय. त्यामुळे गावाला पण आज चॅनलचे प्रोड्युसर पण गेले गावाला एकच होतो. कालच मला कळलं म्हणजे 2-3 दिवस झालं मला असं कसं होत होत बहुतेक मी काल जाऊ नको. दहावी 12वीचा निकाल जवळ आला का मला असं दिल्यावर. तर मला वेगळं काय असं सांगायची गरज नाही. चॅनलला आहेत सगळे व्हिडिओ वगैरे आतापर्यंत जे काय झालं किंवा म्हणजे आपल्याकडे आता काय असं आपल्याकडे आहे म्हणजे सगळं सिद्ध झालं किंवा लय मोठं झालं अशा लोकांना पुढं पण आहे मार्ग. पण तिथंच काय संपलं नाही. बरेच लोक काय करते नापास झाले म्हणजे स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेते किंवा घर वगैरे सोडून जाते किंवा चित्रपट. तर तसं काय करू नका. त्याला हेच वाटत असतं की आपलं कसं भलं होईल किंवा आपलं चांगलं व्हावं हेच त्यांना वाटत असतं. आणि आपलं चांगलं चाललं की ते जास्त काय म्हणत नाही आपल्याला तुम्हाला पाहिजे ते करा म्हणत. बाकी लांचेस नाही जर लय फेमस झाल तर तोच विषय लय लय लोड घेऊ नका. नापास झाला तर सुरुवातीला जर सांगितलं की ही खरी घटना आहे आणि त्याचे मी तुम्हाला पुरावा देत होतो पुरावे आता व्हिडिओमध्ये दिसलेच असतील. ही खरी घटना माझ्याबरोबरच झालेली. मी स्वतः 12-3 वेळा नापास आहे तसं मला नाही वाटत. मी तेवढे 3 वर्ष सोडले तर त्यानंतर मला नाही वाटत माझ्या आयुष्यात काही जास्त फरक पडला. उलट तरी चांगलंच झालं. मी कॅफेत कामाला होतो, शेखर दादा म्हणून होते, त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी शिकलो. बिचारे ते लॉकडाऊन मध्ये एक्सपायर झाले, नापास झाले. ते
निलेश पाणीगळे निलेशच्या नावा प्रडायची काय गरज. त्यासारखा चांगला मित्र भेटला. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी झाल्या ते नापास झालो नसतो तर झाले नसते. आज काय लोड घेऊ नका, चांगलं राहा, निकालाचे नापास होत राहते. मुद्दाम नापास होणार नाही, आपण का होत राहते माझू नका. तुमची चुकी मान्य करा आणि आयुष्यात चांगल्या गोष्टी करायला स्वतःला कसून घ्या किंवा स्वतःला तयार करा. जास्त वेळ घेत नाही एवढं सांगेन की बारावीचा निकाल कोणाचा नापास वगैरे असेल तर त्यांना पाठवा. मोटिवेशन अजिबात येत नाही आपला, पण एखाद्या जीवावाला तर आपण जीव असू शकतो. माझ्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून तर लय मोठी गोष्ट आहे. चला बघा.